कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी येत्या 10 ते 18 जुलै दरम्यान शहरामध्ये सक्तीने लॉकडाऊन करण्यात येणार आहे. सक्तीच्या लॉकडाऊन काळामध्ये नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करून कोरोनाची साखळी तोडण्याकरिता घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत नागरिकांना केले. 10 ते 18 बद्दल आपल्याला माहित आहे, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट खाली आपले मिनिस्टर कमिशनर साहेब याचा आदेश पाठत आहेत, परंतु त्यामध्ये काही सेक्टर्सला जे वगळण्यात आलेले आहे आणि पूर्वी जे लॉकडाऊन होता त्यामध्ये समजा जेवण वाटपाच्या नावाने जे 5 लोकांनी घेतलेले होते, तर आम्ही त्यामध्ये असा बदल केलेला आहे की ज्यांना जेवण वगैरेची व्यवस्था करायची आहे तुम्ही अगोदरच त्यांना ड्राय राशन द्या तो चालेल, परंतु 10 ते 18 पिरियडमध्ये जेवण वगैरे बनवणे वाटप करणे हे अजिबात चालणार नाही, कारण की ह्यामुळे लॉकडाऊनचा ब्रेक होतो. अजून इतर जे डिटेल्स आहेत पेपरमध्ये कालच निघालेला होता, बातमी आलेली होती, महत्त्वाचे जे आयटम्स आहेत दूध वगैरे आहेत त्याबद्दलची जे सविस्तर सूचना आपले मिनिस्टर कमिशनर काढत आहेत आणि आम्ही त्यांचा पालन करणार आहोत. बाहेरचे लोक जे पास घेऊन आपल्याकडे येत आहेत त्यांना आपण एलाव करणार आहोत, कारण की ऐनवेळी ज्यांना महत्त्वाचं काम असतो त्यांनाच पास प्रशासनाकडून दिला जातोय, कारण की मग त्यांना आम्ही अडविणार नाही आणि आमची जे इंटर डिस्ट्रिक्ट नाकाबंदी आहे कारण की ते चालू आहे, सध्या देखील चालू आहे आणि त्यावेळी देखील अजून जुमाने चालू आहे. त्यामध्ये एक महत्त्वाची सूचना अशी आहे, आम्ही लोकांना विनंती करतोय की तुम्ही तुमचे मूवमेंट टाळावे, परंतु जर समजा अशा प्रकारचं काम आहे मेडिकल काम आहे किंवा कोणाला समजा बाहेर गाव जाणार आहे मुंबईतून प्लेन पकडणार आहे ते प्लेन पकडणार आहे आणि महत्त्वाचं काम आहे म्हणून आपण महत्त्वाच्या कामाची इंटेन्सिटी बघून आम्ही देणार आहोत, परंतु सोबतच आम्ही सर्वांना रिक्वेस्ट करणार आहोत की 10 ते 18 जर तुम्ही तुमच्या मुव्हमेंटवर कंट्रोल ठेवू शकणार तर तसे करून आम्हाला मदत करा. ऍक्शन काय आहे? आपल्याला मोटर व्हेकल ऍक्ट आहे त्याखाली 188 IPC खाली आणि डिझास्टर मॅनेजमेंटचे वेगवेगळे ऍक्ट आहेत त्याखाली आपण कारवाई करू शकतो सर. येस, कारण की आमच्याकडे वाळूंचा भाग देखील येत आहे, वाळूंच्या भागासाठी आम्ही करणार आहात. तसेच सिटीमध्ये काही फाईन रेग्युलेशन साठी आम्ही 144 च्या अधिक करणार आहोत, परंतु हा जे ऑर्डर राहील इन कॉन्झोनन्स विथ आपले जे मिनिस्टर कमिशनरचे जे ऑर्डर आहे की त्यांची ती मेन ऑर्डर आहे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट खाली जाते ते तसा राहणार. सर लाठी पोस्ट बोलणं जे म्हणणं हे महत्त्वाचं आहे, परंतु आपण बऱ्याच इंडियामध्ये किंवा जगतामध्ये बऱ्याच जे सिटीज आहेत त्याचे तुम्ही एक्झाम्पल घ्या. आता चेन्नईने, ठाणेने, डोंबिवलीने, कल्याण डोंबिवलीने असा बऱ्याच सिटीज आहे ज्यांनी लॉकडाऊन घेतलेला आहे आणि लॉकडाऊनमुळे आपल्याला हा जे रोग आहे त्यांना त्यांची स्पीड थांबविण्यास आम्हाला मदत मिळतो त्याबद्दल अजिबात शंका नाही आणि त्याप्रमाणे तो निर्णय झालेला आहे त्यावर आत्ता आम्ही कमेंट करणार नाही, कारण की सर्वसंमतीने जनतेचे देखील काही प्रतिनिधी होते, जनताचे व्यापारी महासंघाचे लोक होते, उद्योगचे लोक होते, त्यांच्या समोरच त्यांना कन्सल्ट करूनच ही जे लॉकडाऊन आहे ते घेतल्या निर्णय घेतलेले आहे आणि याचा नक्कीच चांगला परिणाम. त्याबद्दल जे डिटेल आदेश आहे ते निघणार आहे. गल्लीमध्ये जे फिरणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि याच्यासाठी आम्ही आमचे जे काहीतरी SPO आहेत आमचे यंग SPO, त्याचप्रमाणे कोविड मोहल्ला व्हॉलंटियर्स आहेत आणि पब्लिकचे जे लोक आहेत त्यांनी त्यांचं देखील आम्ही मदत घेणार आहोत. त्यांना समजवण्यासाठी नंबर आहे आणि जर समजत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आणि शक्यतो आम्ही कारवाई त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहोत.